स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 93251 74 5404 2293 आणि 93070214 40। परफेक्ट अकॅडमी। देवगड पंचायत समितीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारात हात असलेल्या सर्वांवर कारवाई व्हावी अशी मागणी करत तो अहवाल लवकर आला नाही तर उच्च स्तरावर दात मागणार असल्याचं पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी सांगितलंय। या संदर्भात 10 फेब्रुवारी 2021 ला पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये मी हा गौप्यस्फोट केला होता आणि या प्रकरणी आज 4 महिने झाले तरी पण यावर चौकशी एवढं फास्ट पद्धतीने व्हायला पाहिजे तशी होत नव्हती आणि म्हणून मी 21/6/2021 रोजी माननीय अध्यक्ष मॅडमकडे याचा पाठपुरावा केला की विषयाचं गांभीर्य एवढं मोठं आहे की या अल्लमवार या व्यक्तीने आणखी आपल्या शिक्षण विभागातील कार्यालयातील आणखी साथीदारांना सोबत घेऊन त्यांच्या खात्यावर रकमा 1-2 लाख प्रत्येक महिन्याला वळवून ह्या ज्या रकमा शासनाची फसवणूक केलेली आहे त्याची लवकरात लवकर चौकशी होईल, त्या आरोपीवर कारवाई झाली पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल झाले पण तशा प्रकारची कारवाई होत नव्हती म्हणून मी अध्यक्ष मॅडमांना हा विषय कानावर घातला। त्यानंतर त्यांचं मला वाटतं काल 2 तारखेला शुक्रवारी निलंबन झालेलं आहे। निलंबन होऊन त्यांना दोडामार्ग पंचायत समितीमध्ये त्यांना हेडक्वार्टरला हजेरी लावण्याच्या तत्वावर त्यांना हजर केलेलं आहे पण मुळात ही जी कारवाई त्यांच्यावर झाली ही अशी काही मोठी कारवाई झाली अशी मला तर वाटत नाही आणि मुळात जी चौकशी समिती काम करत आहे ती पण योग्य पद्धतीने काम करते आहे असं मला समजतंय पण याचा खोलात जाऊन जे जे कोण मोठे अधिकारी असतील आणि अगदी शिपायापर्यंत जे कर्मचारी असतील त्यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तशा प्रकारची जर कारवाई या येणाऱ्या चौकशीच्या अहवालामध्ये झाली नाही तर मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्री मुख्य सचिव आयुक्त यांच्या स्तरावर मी दाद मागणार आहे हे देखील मी या निमित्ताने आपल्याला सांगतोय। ह्या विषयासंदर्भात जे माझ्याकडे पुरावे होते ते मुळात पुरावे अशा प्रकारचे होते की ज्या आरोपींनी हे पैसे आपल्या खात्यांवर वळवलेले होते किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वळवले ते अगदी निसंकोच अगदी प्रामाणिकपणे दिसत होते पण हे हा पैसा कुठल्या याच्यातून वळवलेला आहे, शिक्षण कर्मचाऱ्यांच्या पगारातला आहे किंवा त्यांच्या एफडी मधला आहे किंवा काय त्यांच्या रजेचे पैसे वळवले ह्या याचा तपास होत नव्हता त्यासाठी चौकशी समिती ते शोध कार्य करत आहे पण मुळात ज्या पद्धतीने माझी मागणी होती आणि जेवढं गांभीर्य होतं त्या पद्धतीने याची चौकशी तेवढ्या जलद गतीने होताना दिसत नाहीये आणि जर याच्यामध्ये काही वाचवण्याचा प्रयत्न देखील होऊ शकतो असं मला शंका थोडीशी येते कारण ज्या पद्धतीने या गोष्टीला 4 महिने वेळ घेतलेला आहे त्यामुळे जे मोठे अधिकारी याच्यामध्ये काही जण असतील ते आपली मान वाचवण्यासाठी प्रयत्न करतील असं मला वाटतं। दोडामार्ग पंचायत समितीला त्यांना निलंबन आहे पण त्यांना हजेरी लावावी लागणार आणि ते हेडक्वार्टर दिलेलं आहे। मी चौकशी केली असता मला असं समजतं की ते त्यांना निगराणीखाली ठेवलं आहे अशा प्रकारचे एक तो प्रकार आहे असं सांगतात। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।